शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होते आहे, त्यातही चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते. पण चेन स्नॅचिंगच्या नावाखाली पोलीस बंदोबस्त लावून पावत्या फाडण्याचा प्रकार नाशिक रोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ कॉलनी रोड येथे मंगळवारी पाहायला मिळाला. नाशिक रोड पोलीस स्टेशनचे नवनियुक्त PI निलेश माईनकर यांच्या नेतृत्वात 2-व्हीलरची चेकिंग मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांकडून 200 रुपयापेक्षा जास्त दंड आकारण्यात येतोय. चेन स्नॅचिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या या चौकशीमुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. चेन स्नॅचिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या या चौकशीमुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. प्रवीण गोतीसे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.